किर्गिस्तान देशातील बिस्टेकमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 5 विद्यार्थी अडकलेले होते. तिथल्या नागरिकांकडून विद्यार्थ्यांवरती हल्ल्याच्या घटना होत आहेत. अशामध्येच 13 मे रोजी झालेल्या एका हल्ल्यामध्ये 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पालकांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे. या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी राज्य शासनाच्या आणि विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलेली आहे. किर्गिस्तान देशात सौरव शेषराव राठोड श्रीकांत पडगणे अशा अनेक विद्यार्थ्यांची ही विद्यार्थी अडकलेली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पुसद तालुक्याचे 5 विद्यार्थी जे मेडिकलचे शिक्षण घेत आहेत किर्गिस्तानमध्ये त्यांची माहिती आपल्याकडे त्यांच्या पालकांकडून प्राप्त झाली होती. काल सकाळी अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे त्याची माहिती पाठवली आहे आणि राज्य शासनाकडून जे आपलं ॲक्शनल अफेअर्स मिनिस्ट्री आहे त्यांच्यामार्फत त्यांच्या कोऑर्डिनेशनचे काम तिकडे सुरू आहे.